शिवसेना युवासेना हे एकच आहेत ना, वेगळे नाही. मागं पडण्याचा आणि पुढं पडण्याचा विषय नाही. आज मार्गी पडलं त्याच्या पेशंट असल्या मोठी गेले आहे मार्गी पडलं, त्यामुळं त्यांना आम्ही डिस्टर्ब नाही करत जास्त. भाऊ तुमच्या नेतृत्वाखाली तर युवासेनेची दोन्ही छप आहे, युवासेना शिवसेनेची, शिवसेनेची शिवसेना. तर मतदारसंघामध्ये किती हजार नोंदणी करण्याचा संकल्प? 1,00,000 नोंदणी करण्याचा आमचा संकल्प आहे. 50,000 आम्ही फॉर्म आणलेले आहेत, अजून 50,000 फॉर्म आणि अजून आणणार. 1,00,000 नोंदणी करायचा आमचा संकल्प आहे मतदारसंघात. शिवसेना आणि युवासेना एकच आहे, एकच आहे. आणि ते शिवसेनेचे आहेत का सध्या? आहेत ना अधिकृत. आता तुमच्या पक्षाने त्यांना निलंबित केलेलं नाही, त्याच्या शिंगोल आहे. आणि ते प्रत्येक जाहीर सभेमध्ये सांगतात की आम्ही शिवसेनेचंच आहे, परंतु काम मात्र दुसरीकडे करतात. तर यामुळं जनता, मतदार आणि शिवसेने संभ्रमामध्ये पडलेला आहे. तर याविषयी पक्ष का कारवाई करत नाही आणि आपण पक्षाकडे का मागणी? शिवसेना त्यांना गद्दार ठरवलेला आहे. एक विषय असा आहे, शिवसेनेनं जर त्यांना निलंबित केलं त्यांचं पद जात नाही आणि त्याला कुठेतरी टार्गेट करून त्याला हिरो करायचं नाही. आम्हाला तो हिरो कधी होऊ शकत नाही. कवनकार आहे, कवनकार आपल्या मराठी भाषेत एक शब्द आहे, तुम्हाला माहिती असेल तर घ्या. कवनकार कशा ते म्हणतात मला माहिती आहे. तसा प्रकार आहे तो प्रताप पाटील. 7 महिने त्याबद्दल आता शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा विषय जोराचं, त्याबद्दल आपलं काय? शिवाजी महाराजा पुतळा शिवाजी चौकातच बसला पाहिजे ही आमची भूमिका आहे. केशवरावजी धोंडगे साहेबांची भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बाजूला बसू नये, तो शिवाजी चौकात बसला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि आम्ही ती करून गेलो कुठल्यापर्यंत. त्याच्यात आमची माग राहणार नाही. आणि कशा पद्धतीने करायचं याला आता कमिटी स्थापन 2 फेब्रुवारी 2017 जो जी आर आहे त्यानुसार जर आपण केलो त्यासाठी आपण नक्की प्रयत्न करतो. त्या पद्धतीनं झालं असतं तर आतापर्यंत पुतळा उघडा नसता. पुतळ्याचं फक्त राजकारण करण्याची इच्छा, पुतळा लांबा करण्याची इच्छा व्यक्ती नाही असं वाटते. पण आता धोंडगे साहेबाला त्या बाबतीत बोलूनच आम्हाला ही भूमिका पार पाडायची आहे आणि ज्या काही गोष्टी करावं लागतील त्यासाठी करणार. निवडणुकीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्व होईल का पुतळा बसेल का? पुन्हा तोच विषय तुम्ही अजिंठा नगरपालिकेमध्ये मांडणार? शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा इश्यू घेऊन मतदान मागण्याचा आमचा विचार कुठलाही नाही. कारण शिवाजी महाराज एवढे मोठे आहेत की त्यांचा इतक्या सर्वसामान्य गोष्टीसाठी वापर करावा तेच सांगतो. त्या पुतळ्यासाठी त्याचा राजकारणासाठी वापर करावा एवढे आम्ही आमची एवढी अजून परिस्थिती खराब खावलेली नाही. त्याच्यामुळं तो इश्यू न येता आणि आज आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा बसण्यासाठी सक्षमपणे काम करतो करणार आहोत. आपल्या लवकर त्या गोष्टीची जाणीव होईल. गत निवडणुकीमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आपण एका इतरत्र पक्षाला पाठिंबा दिला, पुतळा बसवा, त्याचा पाठपुरावा जवळपास 4.5 वर्ष होता, अजून झाला, त्याचा काही समाचार आपण घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात जेव्हा पहिल्यांदा बाबा बसले, बाबा पुतळा बसवल्यानंतर पहिल्यांदा रोहिदास चव्हाण त्या ठिकाणी भेटायला आले, तेव्हापासून त्यांचे आणि आमचे सगळ्याचे संबंध निर्माण झाले. त्यातूनच आमचं नातेसंबंध निर्माण झाले. तत्पश्चात लग्न झालं माझ्या छोट्या भावासोबत त्यांच्या मुलीचं. नंतरच्या निवडणुकीत, कालच्या निवडणुकीत जेव्हा आपली आपल्या तिच्या शेकापुरशावरती लढवायचा जेव्हा विषय निघाला तेव्हा असं ठरलं की आपण निवडणुकीने लढवता आपले जे मित्र पक्ष म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी पाठिंबा दिला आणि ते शिवाजी महाराज पुतळा करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना आपण पाठिंबा द्यावा ही आमची प्रामाणिक भूमिका होती. आणि त्या प्रामाणिक भूमिकेतूनच आम्ही त्या तत्कालीन जे नगराध्यक्षांच्या जे आशाताई चव्हाण होत्या त्यांना आम्ही पाठिंबा दिला. आणि आमच्या मी आणि माझे बंधू असतील, आमचे कार्यकर्ते असतील, त्या सर्वांनी मिळून त्यांना निवडून आणण्यासाठी आमच्या जेवढं जमेल तेवढं आमचा खालीचा हिस्सा आम्ही त्या ठिकाणी टाकला. आणि आमच्या प्रयत्नामुळे म्हणा किंवा त्यांच्या नशिबानं म्हणा किंवा त्यांच्या कामामुळं आज नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे. आज 4 वर्ष झाले, 4.5 वर्ष झाले जवळपास. त्यासाठी ही गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, अजून झाल्या नाही. त्याचा पाठपुरावा केला किंवा न केला हा जो आपला विषय प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आदरणीय धोंडगे साहेबांनी वेळोवेळी
वैयक्तिक भेटी असो किंवा सार्वजनिक जीवनातल्या भेटी असो किंवा सार्वजनिक कार्यक्रम असो त्या कार्यक्रमात जाहीरपणे त्यांना त्या गोष्टी सुनावलेल्या आहेत. शिवाजी महाराज पुत्र अजून बसला नाही त्या गोष्टी तुमचं सुद्धा कारण असतील आमचं सुद्धा कारण असतील. त्यावर त्यांनी तर नाराजी व्यक्त केली आहे त्यांच्या की तुम्ही तुमच्या बसवायला पाहिजे होता अजून बसवला नाही. कदाचित अजून 6 महिने वेळ आहे त्या 6 महिन्याच्या काळात ते पूर्ण करतील. महत्त्वाचा विषय आहे रस्ते. आज कुठला रस्ता मतदारसंघातला नीट नाही. सगळा विकास मुख्यमंत्री म्हणलं वेडा झालाय हे झाले ते काय नाही. आम्ही जेव्हा ज्या ज्या रस्त्यावर जातोय त्या त्या रस्त्यावर बघतोय तर तुम्ही सुद्धा पत्रकार म्हणून बघत असाल तर कुठला रस्ता तिथे राहिलेला नाही. यामुळं आज आम्हाला डिप्युटीच्या माध्यमातून जे पालकमंत्र्याच्या अखत्यारीत त्या माध्यमातून जेवढे रस्त्याचे काम करते तेवढे रस्त्याचे काम आम्ही करून घेण्याचा प्रयत्न करतोय. 25-15च्या माध्यमातून पंकजाताई मुंडेच्या मदतीनं आम्ही या ठिकाणी पैसे आणून या काम करण्याचा प्रयत्न करतोय. आणि जे आमचे शिवसेनेचे जे आमदार आहेत किंवा विधान परिषदेचे आमदार आणि राज्यसभेचे जे खासदार आहेत त्यांचा काही निधी आम्हाला मिळाला त्या निधीतून आम्ही या ठिकाणी आणून काम करायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आमचा नक्की प्रयत्न राहील. नक्कीच झालेला विकास हा निर्मळ असेल. मला कुठलाच भ्रष्टाचाराचा किंवा कमिशनचा डाग नसेल. संजय ओशीकरांनी गाव हे केलं कोर्टात आव्हान दिलं जिल्हा परिषदला. संजय ओशीकर चांदीच्या नाण्याला आव्हान दिलं कोर्टात. 6 महिन्यात लागेल म्हणले ते चांगली कोर्ट आहे ना बाबा. असं तर झालं असं तर बिलकुल निकाल लागायला पाहिजे आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. असा प्रकार कुठं घडला असेल तर ते म्हणतात तसा आम्हाला त्याबद्दल हेच आहे. कारण ही जी परंपरा आहे आपल्या बोगस कामाची ही त्यांची परंपरा आहे. कारण त्यांचा बाप 55 मतदान निवडून आला होता बोगस मतदान घेऊन. ते स्वतः 5 वर्ष आमदार म्हणजे जिल्हा परिषद सदस्य मी असताना सुद्धा त्यांनी उपभोगली. आणि आज दुर्दैव त्यांचं बघा की त्यांनाच माझ्या विरोधात पुढे जायची वेळ आली. ज्या माणसाने आयुष्यभर बोगसगिरी करून सत्ता कमवली त्याच माणसाला ह्याच जन्मात पुन्हा ते दिवसं दिसली. आमदार की लढवत आहे ते ऐकलो होती विचार चिखलीकरांचे पाईक आहेत त्यांना ते सांगतील तेवढंच करतात. आपले साहेब त्यांच्या पुढे जाऊ शकत त्यांनी जेवढं सांगतील त्याच्या पुढे कधीच काम करू शकत नाही आणि करणार निवडणूक लढण्याचं चिखलीकर जेवढं लढू शकत नाही. एक दुसरा एक प्रश्न लोहार शहरामध्ये अनेक जे रस्ते झालाय त्यातल्या बऱ्याच गोष्टी विनाकारण काही लोकांना टार्गेट करून टाळण्यात आले. त्यामध्ये मी एक आहे. माझ्याही जमिनीतून त्या ठिकाणी हायवे बायपास जातोय मला अजून डिटेल दिली नाही. विनाकारण काही लोकांना त्यांनी डिले करत आहे त्यांना पैसे लवकर मिळू नये त्यांना त्रास व्हावं त्या उद्देशानं. फोन करते मला नाही सांगता येणार डायरेक्ट आता कोणाचं नाव घेता येणार नाही. पण होतोय हा प्रकार आणि तो प्रकार होऊ नये म्हणून जे आता आपले डेप्युटी कलेक्टर आहेत मुळे म्हणून आता जे रेग्युलर आलेले आहेत त्यांच्याशी बोललेलं आहे या विषयावर. इथला विषय आहे सुरकेटचा विषय आहे. त्यांना सांगितले की तुम्ही ह्या विषयावर स्वतः लक्ष घालू. ज्या लोकांना अडचणी येत आहेत त्या लोकांना न्याय आपण द्यावा त्यासाठी मी स्वतः जाऊन त्यांना बोललो आहे आणि त्यांनी ते मदत करण्याचं कबूलही केलं आहे. त्यांच्यासाठी आम्ही केव्हा द्यावं सर जिल्ह्याला आपले 3 पालकमंत्री लागले आपल्या लोह्या तालुक्यामध्ये जलयुक्त शिवारा योजनेचा पहा हा खूप चर्चेचा विषय आहे आणि ती मागणी युवा सेनेच्या विनीत पवार नाईकर आम्हाला बोलून टाकतो. त्या भूमिकेला कुठंतरी आता नवीन पालकमंत्री मिळतो त्याची तक्रार करून कुठंतरी निराकरण करणार की शिवसेना करणार का? कारण कंधार पोहा मतदारसंघामध्ये कंधार तालुका जेव्हा पहिला आला तेव्हा आश्चर्याचा धक्का कंधार पूर्ण तालुक्याला बसला. मला वाटतं कंधार तालुक्यातल्या एकही गाव असं म्हणणार नाही की आमच्या गावात काम झालं म्हणून. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कुठं असेल तर कंधार तालुक्यात आहे माझं स्पष्ट मत आहे.
आता सगळ्यात छोटस उदाहरण घ्या, म्हणजे सावरगावचं डाळी, डाळीचे बाग इथं 70 लाख रुपये का 80 लाख रुपये खर्च झाला, तिथं फावडं सुद्धा मारलं नाही. तिथं आपण पोलीस जाऊन बघू शकता, त्याच्यावर आपण पोलीस बोलायला तयार नाही. आम्ही त्याच्या तक्रारी केल्या आजपर्यंत. माझी विनंती आहे सगळ्या पत्रकारा, तुम्ही जाऊन बघा एकदा परिस्थिती काय फरक आहे. तुमच्या कोकण दुकानचा जो घोटाळा झालाय जवळपास कितीशे कुठे 13,500 क्विंटलचा, त्याच्याबद्दल सुद्धा कोणी बोलायला तयार नाही. बरोबर, विषय असा आहे की टीका करायची कोणावर. प्रताप पाटलाच्या एवढ्या घाणीचं साम्राज्य झालेलं आहे की एक काढा गेलं त्याच्या समोर 10 लावून आहे त्याच्यासमोर पाठीमागे. म्हणून एखादी चांगलं काम कोणतं प्रताप पाटलाने केलं असतं त्याचाच आम्ही आता उल्लेख करावा असे आमची भावना झालेली आहे. कारण प्रत्येक गोष्टीत सगळा भ्रष्टाचाराचा महापूर झालेला आहे. कंधार मतदारसंघात एवढे कामं झाले असं दाखवले, पण प्रत्यक्षात कुठंच काम झालं नाही. 90% कामं बोगस आहेत, 90% कामं. आणि थोडाफार भ्रष्टाचार झाला, 50% काम केलं, 50% काम केलं नाही, लोकांना समजते की 50% काम झालं नाही. त्यांनी एक सुरेख कल्पना आणली, नवीन संकल्पना आपल्या मतदारसंघातून निर्माण झाली. जसं नांदेड पॅटर्न जसं असते कॉपी मुक्तीचं, तसं कंधार पॅटर्न तयार केली चिखलीकर साहेब, कंधार लोहा पॅटर्न. कामच करायचं नाही म्हणजे लोकांना माहितीच होणार नाही. बिल उचलून 2 वर्षांनी 3 वर्षांत लोकांना माहिती होती की आमच्या गावात तळ झालं होतं, काम झालं होतं. अंदाज समिती आली होती कदम साहेबाच्या याच्याकडे, तेव्हा आम्ही तक्रार दिली. जे पांडुरंगजी फोंडकर आहेत त्यांच्याकडे मी लेखी स्वरूपात तक्रार दिली या कृषी विभागाच्या विरोधात. त्यांची तक्रार करून त्यांनी त्यांच्या कमिशनरला लिहिले. कमिशनर तिथं खूप चांगला माणूस होता, मला वाटतं मुंडे साहेब होते. पत्र दिलं, चौकशी सुरू झाली, इथले सगळे अधिकारी पैसे देऊन त्याला दाबण्याचं काम करतात आणि त्याला पाठीशी घालण्याचं काम आपले स्थानिकचे आमदार करतात. तुम्हालाही माहित आहे, तुम्ही विकी बारच्या पुढे संध्याकाळी उभा टाकला तर तुम्हाला दोघे दिसतील, काही अडचण नाही. त्यामध्ये अण्णा बोलेत मी बोलायची गरज नाही, मला थोडं खालच्या पातळी जाऊन बोलता येणार नाही. जागा ओबीसी ला आहे, आमचे 17 च्या 17 उमेदवारांपैकी जवळपास 7-8 उमेदवार फायनल झाले. नगराध्यक्ष पदासाठी तर 2-3 उमेदवार आमच्याशी तयार आहेत, जे काही इतर पक्षातले आहेत ते आमच्या पक्षातले आहेत. मी आज काही कॉमेंट करू शकतो. योग्य वेळी योग्य निर्णय होईल. तुमच्या सगळ्याला आवडणारा उमेदवार या ठिकाणी राहील आणि 100% लोहा नगरपालिकेवर शिवसेना झेंडा उभा टाकणार, फडकणार आणि फडकणार यावर तुम्ही जर नाही, तर मग घरा आम्ही सोबत राहून काम करणार आहोत. पहिलं आता उद्दिष्ट आमच्या आमदारकीच्या पेक्षा लोहा नगरपालिका ताब्यात घेणार आहे आणि ते आम्ही घेणार आहोत.